जरूर अक्षर मध्ये लावलेली किंमत जरूर महत्त्वाची नसणार आहे, मैदानाच्या आत मध्ये आपण केलेली कामगिरी तितकीशी महत्त्वाची असणार आहे. आणि एक्झॅक्ट मैदानाच्या आत मध्ये जो 500 पॉइंट्सला सोल्ड आउट झाला होता फलंदाज सनी हिरवे, त्यानं मैदानाच्या आत मध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आपण पाहिली. संघ अडचणीत जरूर होता, परंतु सनी आला आणि सनीनं जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आत मध्ये केली. बॅक टू बॅक चे 3 षटकार सनी हिरव्याच्या बॅट मध्ये जरूर आलेले आपण पाहिले. आज खरं समस्त रायगडवाडीच्या स्टेटसला कोण असेल तर नक्की स्टेटसला आज सनी हिरवे जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. महत्वाची खेळी 3 चेंडू आणि 3 षटकार ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले, आणि अगदी मॅन ऑफ द मॅच चा हकदार सुद्धा मैदानाच्या आत मध्ये आपण सनी हिरवे याला होत असताना आपण पाहिलं. आज जरूर वादळ आलं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच मॅच मध्ये सनी हिरवेनं जरूर स्वतःला सिद्ध केलंय. आज मात्र खऱ्या अर्थानं समस्त रायगडवाडीकर आज सनी हिरवेला प्रसिद्ध करत असताना जरूर पाहायला मिळतील. 3 चेंडू आणि तब्बल 18 धावा संघ अडचणीत जरूर होता, परंतु त्या अडचणीत ना जरूर सनी हिरवे या बॅटरनं बाहेर काढलेलं आपण पाहिलंय. मॅच नंबर 2 तुम्हाला सर्वांच्या भेटीला आलेली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सौम्या 11 पुन्हाडे आणि त्यांच्या समवेत कल्याणी 11 कोलोसे, या दोन संघादरम्यानची ही लढत मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळते. गाडीची जोडी मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कल्याणी 11 कोलोसे संघाकडनं गाडीची जोडी मैदानाच्या आत मध्ये सिद्धेश मोरे आणि प्रतीक अशी जोडी मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक पवार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डगआउट मध्ये जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतो आपण खेळाडूंना जागा द्यायची. गुलंदाजी आला पहिला बॉल, पहिला बॉल हप ट्रॅकर जरूर होता फटका फसला, परंतु क्षेत्ररक्षकानं इथे मैदानाच्या आतमध्ये चुकी केली आहे. क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे इथे, मात्र झेल धरतीला दान केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल आली आहे, या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं आणि धावफलकावरती धावसंख्या आली आहे. तब्बल 1 धाव धावफलकावरती आल्या. प्रशांतजी सरकले साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राईज येतोय. रोहन कोरपे या गोलंदाजासाठी जर हॅट्रिक कम्प्लीट केली तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज जरूर इथे, मात्र प्रशांतजी सरकले साहेब यांच्या माध्यमातून रोहन कोरपे या गोलंदाजाला आलाय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक मोरे आणि सिद्धेश मोरे अशी पाहायला मिळते. पहिलाच बॉलवरती सिद्धेशचा झेल जरूर हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षकानं जरूर मैदानाच्या आतमध्ये चुकी केलेली आपण पाहिली आहे. प्रतीक पवार ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाजी मागवरती गोलंदाज या विभागातील एक सुप्रसिद्ध असा खेळाडू गोलंदाजी मागवरती पाहायला मिळतोय. रोहन कोरपे मॅन फ्रॉम पुनाडे गाव या गावाला बिलॉंग करतो. सत्यात जबरदस्त खेळ अशा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डेंजर एन असी देश, इथून मात्र जरूर जरूर डगआउटचा रस्ता पकडावा लागणार आहे फलंदाज सी देश मोरे बाद. बाद दुसरा पाहायला मिळतोय. या बॉलसाठी सुवर्ण संधी येते. अक्षय कदम यांच्या माध्यमातून या बॉलवरती विकेट मिळवली तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. यावेळेस वेगवान बॉल, गती फार आहे या गोलंदाजाकडे आणि अगदी गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी जरूर केली जाते. रोहन कोरपे या गोलंदाजाच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल येतोय. विनंती असेल टीम कल्याण 11 कोळसी संघ आपल्या रिप्रेझेंटेटिव्ह इथे पाठवून द्या थोडस फास्ट, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाणार आहे. जर पेनल्टी नको हवी असेल तर थोडी द्या. रोहन कोरपे पुन्हा गोलंदाजी मागवरती दाखल झाला. आडवा बॅट खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. कल्याणी 11 कोळसी संघ आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह इथे पाठवून द्या, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल. शेवटचं ही वॉर्निंग असेल आपणास. कल्याणी 11 कोळसी संघ, आमचा आवाज जर तुमच्या कानापर्यंत येत असेल तर त्वरित आपले एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवून द्या, अन्यथा पेनल्टी जरूर दिली जाईल. बॅट्समनचं नाव सांगा.
स्कोर अपडेट करायचे सांगा लवकर। यावेळी आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। कल्याणी इलेव्हन आता तुम्हाला प्रतीक जाधवन नुसते घेवलेला पाहायला मिळतोय। या वेळेस सडपा पाटणं चांगला फटका एक्झिक्यूट केला। क्षेत्ररक्षक जरूर नाही आहे, डीप स्कोर एक रिझन खाली आहे आणि तिथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय। सी मार एका पार चौकार। थँक यू सो मच डीजे। इथे मात्र एक मोठा फटका येतोय, चौकार येतोय रोहनच्या अगेन्स्ट। जो रोहन सातत्यानं जबरदस्त गोलंदाजी करत होता ज्यानं मात्र फलंदाजानं रोखलं होतं, तिथे मात्र शेवटच्या क्षणाला चौकार आलेला आपण पाहिला। पाच धावा फलकावरती आल्या, एक षटक संपलं आणि धावा पाच पाहायला मिळते। गड्याच्या मोबाईलमध्ये टीम कल्याणी इलेव्हन कोळसे हा संघ गोलंदाजी मागवरती गोलंदाज पाहायला मिळतोय। सुधीर गायकवाड गोलंदाजी मागवरती आला षटक क्रमांक दुसरा उतरण्यासाठी। इथे मात्र पर्याय दुसरा वापरला जातोय, दुसरा टुमकार्ड वापरला जातोय टीम समय इलेव्हन पुणे या संघाकडनं। सुधीर गायकवाड, सुधीर गायकवाडनं सुद्धा बऱ्याच वर्षाचं क्रिकेट केलं, ओपन क्रिकेट सुद्धा सातत्यानं खेळत असतो। माणगाव विभागामध्ये या गोलंदाजाची चर्चा सातत्यानं जरूर केली जाते, कारण की जर आपण पाहिलं तर माणगाव विभागामध्ये ओपन क्रिकेट याच्या माध्यमातून खेळलं जातं। पाचडगावचा हा सितारा आणि जबरदस्त गोलंदाजी करतोय। वेगवेगळ्या छाटणीचे चेंडू या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतात, अगदी इन स्विंग असेल, आउट स्विंगर असेल किंवा स्लोवर पण फास्टर पण या गोलंदाजाची जरूर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। पहिलाच बॉल डॉट बॉल आला, यावेळेस आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो। टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेत असताना पाहायला मिळतोय। चेंडूवरती इथे मात्र बोट फिरवली जात आहेत, चेंडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये फिरवला जातोय। आणखीन एक डॉट बॉल येतो, डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबलाय। पाच धावा धावफलकावरती आहेत। प्रतीक जाधव ऑन स्ट्राईक, प्रतीक मोरे त्याला मात्र साथ देत असताना पाहायला मिळतोय। यावेळेस समोरच्या दिशेला देखणा फटका येतोय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, अडवलाय बॉल, अडवेल फेकेल तोवर इथे मात्र एक सिंगल कंप्लीट करण्यात आल्या। या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलंय आणि धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल सहा धावा। सहा धावा धावफलकावरती आल्या मैदानाच्या आतमध्ये। जबरदस्त खेळ इथे मात्र सौम्य इलेव्हन पुनाळी या संघाकडनं। रोहन मोरे, रोहन कोरपे, त्यानंतर सुधीर गायकवाड याच्याकडनं पाहायला मिळते। यावेळेस ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला, आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं। चेंडू सीमा पार, षटकार। सुधीर इथे मात्र दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रणवचं कौतुक करावं तेवढं कमीच, आज आणि कालच्या दिवसांमध्ये मनोरंजन त्याच्या माध्यमातून जरूर केला जातोय। आणखीन एक डॉटबॉल येतोय, डॉटबॉलचा इशारा येतोय, डॉटबॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक थांबलाय। बारा धावा धावफलकावरती आल्यात, बारा धावा धावफलकावरती आल्यात। प्रतीक जाधव आणि प्रतीक मोरे अशा आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीय। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना इथे मात्र गोलंदाजी मागवती सुधीर गायकवाडचा हे षटक इथे मात्र संपुष्टात येतो। षटक क्रमांक दोन, पहिला बारा चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि पहिला बारा चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात। तब्बल बारा धावा धावफलकावरती आल्यात। पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रोहन कोरपे या गोलंदाजांना धावा खर्च केला होता, पाच या षटकामध्ये सुधीर गायकवाड या गोलंदाजांना धावा खर्च केला। तब्बल
सात धावा खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजाचा भरणा आज मात्र संघाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. टीम सौम्य इलेव्हन पुनाडे अर्थात चेतनजी कुरपे यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त गोलंदाजी, गोलंदाजी माकवरती आणखीन एक चांगला पर्याय सुनील असुटकर आपल्याला गोलंदाजी माकवरती पाहायला मिळतो. या गोलंदाजानंही बिरवाडी प्रीमियर लीग मध्ये एक अनोखा विक्रम केला, ज्याने सहा चेंडूमध्ये आठ धावेची गरज असताना मॅच आपल्या संघाला विजय करून दिली होती. तो सुनील असुटकर गोलंदाजी माकवरती राजधानी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजाचा भरणा मैदानाच्या आतमध्ये टीम सौम्य इलेव्हन पुनाडे या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच रोहन कोरपे पहिला पर्याय, ज्यानं मात्र पाच धावा खर्च केल्या. षटक क्रमांक दुसरा तळत असताना सुधीर गायकवाड या गोलंदाजानं मात्र सात धावा खर्च केलेल्या आपण पाहिल्या. तिसऱ्या षटकामध्ये आणखीन एक वेगवान गोलंदाज जरूर गोलंदाजी माकवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. 38व्या वर्षी आज सुद्धा स्वतःला मेंटेन ठेवून इथे मात्र क्रिकेट सुनील असुटकर यांच्या माध्यमातून खेळला जातोय. 38व्या वर्षी आपल्या स्वतःला मेंटेन ठेवायचं आहे. अगदी 18-19 वर्षा पोराप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये एफर्ट्स देऊन क्रिकेट खेळायचं आहे. कौतुक करावं तेवढं कमी जरूर सुनील असुटकरचं असणार आहे. पहिला बॉल वेगानं आतला चेंडू हवेमध्ये, सुधीर गायकवाड चेंडूच्या खाली आला. सुधीर गायकवाडनं मैदानाच्या आतमध्ये चुकी केली आहे. चुकी मैदानाच्या आतमध्ये होतीये कोणाकडनं, तर ज्याच्या पाठीशी बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे ना तो सुधीर गायकवाड इथे मात्र चुकी करतोय. जेल धरतीला जाण झाला, त्या दरम्यान एक धाव सहजरित्या कम्प्लीट करण्यात आली आहे. एक धावेच्या मदतीने दाफलक पुढे सरसावलंय आणि दाफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 धावा दाफलकावरती आल्या. जेल सुटतोय कोणाचा तर प्रतीक जाधवचा. बॅटिंग मागपुरती फलंदाज प्रतीक मोरे पाहायला मिळतो, प्रतीक पवार पाहायला मिळतोय. प्रतीक पवार आणि प्रतीक जाधव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीय. तर गोलंदाजी माकवरती गोलंदाज सुनील असुटकर पाहायला मिळतोय, ज्यानं बिरवाडी प्रीमियर लीग मध्ये सहा चेंडू आणि आठ धाव्याची मॅच रोखली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार सुद्धा ठरले होते सुनील असुटकर. दुसरा बॉल यावेळेस वेगवान बॉल, काय वेग आहे या गोलंदाजाकडे, वेग आणि त्यानंतर दिशा जरूर आपल्याला पाहायला मिळते. अचूक दिशेवरती चेंडू जरूर हाताळला, त्यानंतर चेंडू मात्र अतिशय वेगानं निघून जातो. एसटी रक्षक रोहन कोरपेच्या दस्तानामध्ये जरूर वेध घेतला जातो. डॉटबॉलची संघता होती आता अव्वलक थांब 13 धावा अव्वलकावरती आल्यात. एकंदरीत 14 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. एक गडी जरूर बाद झाला टीम कल्याणी इलेव्हन कोळोशी संघाचा. यावेळेस आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जरूर घेतली जाते, परंतु या गोलंदाजाकडे वेग आणि वेगच आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल 13 धावा दाफलकावरती आहेत. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वतःला वयाच्या 38व्या वर्षी जरूर मेंटेन केलंय आणि मेंटेन केल्यानंतर अशा प्रकारचा परफॉर्मन्स जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. का रोहन कोरपेनं विश्वास दाखवला, आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं, त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. आणखीन एक वेगवान बॉल, परंतु यावेळेस समरिंग राहिला. टप्पा पडल्यानंतर जमिनी लगोलत निघून जातो इष्टीदक्षक रोहन कोरपेचा वेध घेतला जातोय. डॉटबॉलच्या मदतीने धावफलक थांबलं. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना धावफलकावरती धावा 13 धावा. सन्माननीय संतोषजी पाटील साहेब आपण विनंती करतो, आपण व्यासपीठावरती या आणि व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घ्या. पुन्हा सुनील असुटकर गोलंदाजी माकवरती दाखल झाला. 4 चेंडू हाताळलेत, एक धाव खर्च केले तिचे, मात्र सुधीरनं झेल सोडला होता. यावेळेस अरवा बाटनं आणखीन एक चांगला फटका एक्झिक्यूट केला. मिड ऑन क्षेत्रक्षे थोडेसे फंबल जरूर झाले. एक धाव तो दरम्यान कंप्लीट करण्यात आल्या. एक धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल आणि धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीय. 14 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे. या षटकामध्ये जरूर तिसरं षटक हतळत असताना 5 चेंडू हतळलेत. 5 चेंडूमध्ये त्यानं मात्र अवघ्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. काय गोलंदाजी राहिली आहे इथे मात्र प्रतीक जाधव या फलंदाजाला जरून या षटकामध्ये रोखून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस सुरपेश बोल समोरच्या दिशेने केला. सुधीर गायकवाड पुन्हा चेंडूवरती आलेत. यावेळेस कोणती चुकी केली नाही आहे. एक धाव अगदी सहजरित्या कम्प्लीट करण्यात आली आहे. एक धावाच्या मदतीनं षटक क्रमांक तिसरा इथे संपुष्टात येतोय. पहिला 18 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. पहिल्या 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीय तब्बल 15 धावा. 15 धावा धावफलकावरती आल्यात. घेऊया डीजे ब्रेक, बोलूया डीजेकडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत.
धन्यवाद प्रणव। षड क्रमांक तिसरा इथे मात्र संपलाय। पहिला 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला। 15 धावा धावपळकावरती आहेत प्रतीक जाधव आणि प्रतीक पवार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रतीक जाधवने 5 चेंडू फेस केलेत, 3 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात। प्रतीक पवार त्याच्या बॅट मधून 12 चेंडू मध्ये 11 धावा आलेल्या पाहायला मिळतात। सुधीर गायकवाड गोलंदाजी मागवरती आला षटक क्रमांक येथे मात्र चौथं अतळण्यासाठी वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक अतळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज सुधीर गायकवाड मानपंपाचा आड। तर नक्कीच दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक जाधव आणि मध्ये एकंदरीत जर विचार केला तर 5 चेंडू मध्ये धीरज कोरपे या गोलंदाजाने 26 धावा खर्च केल्या। तर 26 धावा इथे मात्र प्रतीकने कुठल्या सुद्धा केल्यात। आणखीन एक अपट्रेकर बॉल, आणखीन एक मोठा धमाका, बॅक टू बॅक चा हा तिसरा षटकार येतोय। इथे मात्र आपण पाहिल्या धन्यवाद किशोरजी। आपण पाहतोय राजधानी प्रीमियर लीग। आज मात्र या लीगचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि सेशन 2 आहे, परंतु याही सेशन मध्ये एक जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय। पहिल्या सत्रामध्ये जिथे प्रतीक पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय कल्याणी 11 कोळसे संघाने बॅटिंग केली, क्या बात है। प्रतीकची बॅटिंग आज मात्र खऱ्या अर्थाने बघण्यासारखी होती, कारण जिथे धावा कमी होत्या त्या धावा मात्र पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न केला। 55 धावा 5 षटकामध्ये येणाऱ्या 56 धावा असतील, ज्यामध्ये प्रतीक जाधव यांच्या 13 चेंडूमध्ये 37 धावा। आपण पाहतोय 4 षटकार 2 चौकार असा त्यांचा स्कोअर कार्ड आहे। तर प्रतीक आपण पाहतोय 15 बॉलमध्ये 15 धावा काढतोय, तर सिद्धेश मात्र निराशा करतोय, 1
चेंडू मध्ये एक धाव काढून माघारी करतोय. परेश मात्र एक चेंडू मध्ये एक धाव काढतोय. आणि आज मात्र प्रतीक प्रतीक या नावाचा बोलबाला जरूर पाहायला भेटला. रोहन कोरपे यांनी एक षटक टाकले, पाच धावा खर्च केल्या. सुधीर गायकवाड दोन षटक टाकले, पंधरा धावा एक विकेट घेतली. तर सुनील अवकिरकर याने एक षटक टाकले, तीन धावा खर्च केल्या. तर धीरज कोरपे यांनी एक षटक टाकलं आणि तब्बल 32 धावा. महागडा गोलंदाज कोण ठरला? तर धीरज हा महागडा गोलंदाज. तर टोटल झालेले आहेत 55-56 धावांची गरज. सौम्या 11 आपण ड्रेसिंग रूम मध्ये बसून घ्या. आपला जो डगआउट आहे त्या डगआउट मधनं तुम्ही लाईनअप करायची आहे. तर नक्कीच 56 धावांचा पाठलाग पाहण्यासाठी मैदानात जाऊया, जिथे मैदानात रोहन कोरपे आणि सुधीर हे दोन आघाडीचे फलंदाज दाखल झालेले आहेत. रायगडाला रायगडाच्या उंची एवढी क्रीडा स्पर्धा कोणी दिली? तर नाते विभागातील या आयोजकांनी. माझी राजधानी आज मात्र चारही दिशाला दुमदुमते का? कारण स्वराज्याची राजधानी इथे झाली. महाराजांनी नक्कीच याच भूमीत सुवर्ण सिंहासन स्थापन केलं आणि स्वराज्य स्वराज्य आणि त्याची राजधानी म्हणून जगभर याही विभागाचं नाव गेलं. आणि याही विभागाला एक क्रिकेटच्या क्षेत्रात पुढे नेणारी स्पर्धा कोणती? तर नक्कीच राजधानी राजधानी प्रीमियर लीग आपण क्रीडा स्पर्धा पाहतोय. आणि त्यापैकी एक महत्वपूर्ण लढत. एका बाजूला आहे कल्याणी 11 कोळसे संघ, आपण पाहतोय प्रमोदजी सुतार नागेश डी पार्टे यांचा हा संघ. तर दुसऱ्या बाजूला आहे सौम्या 11 पुनाळे चेतनजी कोरपे यांचा संघ. 56 धावांचं बॅटल पाहायला भेटल. क्रिकेट तुम्हा आम्हाला वेड लावणारा, क्रिकेट तुम्हा आम्हाला ठार वेड करणारा खेळ कोणता? तर क्रिकेट. आज मात्र कोणी मैदानात आपल्या शाळेला सुट्टी टाकली असेल, कोणी आपल्या आज धंद्याला दांडी मारली असेल, तर कोणी आज मात्र कुठेतरी जाण्याचा काम थांबवून आज मैदानात दाखल झालेला असेल. कारण क्रिकेटला तुम्ही आम्ही प्रेम करतो. वेड कोणता आहे? तर तुमचं आमचं पहिलं प्रेम आणि पहिलं वेड काय आहे? तर क्रिकेट. याही उन्हा तुम्हाला आईने जर बाजारात पाठवलं तर कधीच आपण जाणार नाही, परंतु याहीच उन्हात तासोन तास काय करतो आपण? तर क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट खेळतो. हे वेळ आहे क्रिकेटचं. आणि या वेळाचा आणखीन एक मुकाबला मैदानात. सुधीर स्ट्राईक एंडला आहेत डावखुरे, तर रोहन कोरपे हे नॉन स्ट्राईकला उभे आहेत. गोलंदाजी मार्गवर सागर सुतार कोळसे संघाकडून. सारंग सुतार सारंग येथील 56 धावांचा पाठलाग. प्रमोदजी सुतार आमचे आहेत. आज मात्र आपण पाहतोय एक क्रिकेटला प्रेम करणारे व्यक्तिमत्व संघ दाखल केलेला आहे. कोळसे गावातून एक मोठी क्रीडा स्पर्धा मागील काळात त्यांच्याकडून सुद्धा पाहिली गेली. इथे पहिला चेंडू सुधीरला सुरक्षात्मक रित्या खेळलेला आहे. कव्हरचं क्षेत्ररक्षक येत आहे तिकडे, तिकडे एक धाव येईल आणि सुधीरने अकाउंट खोललेला आहे. आता मात्र बँकेमध्ये अकाउंट खेळलेला आहे. या अकाउंटमध्ये वारंवार तुम्हाला डिपॉझिट करावं लागेल आणि हे डिपॉझिट 56 धावापर्यंत जाणं गरजेचं आहे. तर आणि तर तुम्ही या सामन्यात विजयी होऊ शकता. रोहन कोरपे अक्षय रिंगे यांच्याकडून तीन षटकाराला लगातार रोहन कोरपे याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. पर्व पहिल्यामध्ये एकमेव अर्धशतक कोणी मारलं? तर याच रोहन कोरपेने. आणि याच रोहन कोरपेला पुन्हा एकदा ती पारी आठवावी लागेल. आपल्या सौम्या 11 पुनाळे संघाला पुढे न्यायचं आहे. समोर नक्की सारंग सुतार काय करतोय मैदानात. दुसरा चेंडू इथे मात्र क्या बात आहे. शरीराचा वेध घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. रोहन मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये येत आहेत आणि वाचतायत. इथे मात्र एक धाव येईल सुधीर आणि आपण पाहतोय रोहनच्या माध्यमातून ही धाव अर्जित केली गेली. सारंगच्या याही चेंडूवर आक्रमण झालं नाही, आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु येते एक धाव. धावफलक एकनी पुढे जाईल तब्बल दोन धावा धावफलकावर. जिथे आपण पाहतोय सौम्या 11 पुनाळे हा संघ बॅटिंग करताना सुधीर समोर आहेत. इथे इथे एक ब्लाइंड शॉट जरूर पाहायला भेटला. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, जिथे आपण पाहतोय एकच धाव येईल, धावा येत नाही. प्रतीकची बॅटिंग आठवावी लागेल. 37 धावांची एक मोठी की, 12 चेंडू आणि 37 धावा. वादळ कोणी आणलं? तर नक्कीच कोळसेच्या प्रतीकने आणलं. आणि या वादळाला एक भवंडर मध्ये घेऊन जाण्याचं काम आता मात्र रोहन आणि सुधीरला करावं लागेल. कारण जी कामगिरी झाली त्यापेक्षा तुम्हाला एक पुढची कामगिरी करावी लागेल. याही विषयाकडे येऊ, परंतु पुन्हा एकदा रोहन कोरपे
डान्सिंग डाउन विकेट येण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर उंची दिली गेली आणि याहून चांगला चेंडू होऊ शकत नाही। इथे मात्र सारंग यांचा एक चेंडू जरूर आहे। 100 मध्ये तुम्हाला पहिला यायचा असेल तर तुम्हाला 99 पेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल, वेगळं काहीतरी करून तुम्हाला त्या 100 मध्ये पहिले यायचं असेल। प्रतीकची 37 12 चेंडूची पारी आहे आणि याहीपेक्षा वेगळं आज मात्र सुधीर आणि रोहनला करायचं आहे। करतील का वेगळं की पुन्हा एकदा कोळसे संघ याही वेळेला पूर्णपणे गोलंदाजी मध्ये हावी होत आहेत। पाहूया पुढचा चेंडू। इथे मात्र आपण पाहतोय याही चेंडूला डीप स्क्वेअर लेगला रोहन याने मिस टाइम फटका जरूर आला। याही फटक्यात जान नव्हतं, टायमिंग नव्हतं, तितकासा फटका आत्मविश्वास भरा नव्हता, परंतु याही वेळेला रोहन यांना आपण पाहतोय एक धाव भेटते आणि या एक धावीने धावपलक पुढे जातोय। तब्बल 4 धावा 5 चेंडू मध्ये जिथे सारंग सुतार गोलंदाजी करत आहेत। क्या बात है, राजधानी प्रीमियर लीग ही लीग आज मात्र महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळं वळय प्रस्थापित करत आहे, कारण इथलं क्रिकेट आता उंचावलेलं आहे, इथला क्रिकेटचा स्तर बदललेला आहे। प्रत्येक वेळी संघर्ष संघर्ष आणि संघर्ष पाहायला भेटते। इथे मात्र सहज सोपं आणि इझी तुम्हाला काहीच भेटणार नाही। इथे मात्र एक निर्धारित क्षेत्रामध्ये चेंडू जाते आणि षटक क्रमांक पहिलं इथे संपते। पहिलं षटक सारंग सुतारचं येते जिथे 5 धावा खर्च केल्या, एक सुद्धा गडी बाद करू शकले नाही। पहिलं षटक मैदानात आपण पाहतोय सारंग सुतार चांगलं षटक टाकलं जाते। मैदानात मात्र शांतता आहे, परंतु ही शांतता कसली तर क्रिकेटची, कारण क्रिकेटमध्ये कोणता क्षण कोणाच्या बाजूने जाईल हे सांगू शकत नाही। विचार विनिमय पूर्ण करणं गरजेचं आहे। क्रिकेट तुम्हाला काय शिकवतं? क्रिकेट जिद्द शिकवतं, क्रिकेट तुम्हाला चिकाटी शिकवतंय आणि क्रिकेट तुम्हाला मेहनत करायला शिकवतं आणि ती मेहनत आज कोणाची रंग येणार हे पाहायला जरूर जाईल पुढच्या काळात। नक्कीच आपण पाहतोय रोहन चेतन कोरपे, आज मात्र स्वतः रोहन कोरपे मैदानात दाखल झाले आहेत। सौम्य 11 आज मात्र रोहन तुम्हाला एक वेगळं चेतन कोरपेना गिफ्ट द्यावं लागेल, बर्थडे गिफ्ट द्यावं लागेल विजयाची मोहर उठवून, आणि याही पेक्षा क्रिकेटच्या भाषेत दुसरं गिफ्ट नसणार आहे। आज मात्र चेतनजी यांचा वाढदिवस आहे नाते विभागात आणि या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चेतनजी तुम्हाला खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या शुभेच्छा। तुमचं क्रिकेटमय जीवन आणि तुमचा संघर्षमय प्रवास असाच पुढे पुढे येत राहावं हीच ही शुभेच्छा असणार आहे चेतनजी, आणि खऱ्या अर्थाने वाढदिवस आज क्रिकेटमय व्हावा। पुन्हा एकदा रोहन रुपेश यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज जरूर असणार आहे एक षटकार हॅट्रिक साठी। याहीकडे लक्ष असेल, परंतु मैदानात दुसरे षटक लावलं जात आहे जिथे परेश एरापले मैदानात दाखल झालेले आहेत कोळसे संघाकडून। 5 धावांचा खेळ झालेला आहे, इथून 24 चेंडू मध्ये 51 धावांची गरज। रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 12.75 म्हणजे 75 इथे रिक्वायर्ड रन रेट असणार आहे, आणि याही वेळेला रोहन कोरपे कर्णधार फ्रंट ऑफ द लिडिंग योद्धा लढणार आहे, परंतु रोहनला पर्याय म्हणून पाहता येणार नाही। तुमच्याकडे इथे बऱ्याच नजरा आहेत। याही वेळेला उजव्या एष्टीवर चेंडू हलक्या हातेने ऑफ रिजन मध्ये टटवला, तिथून मात्र एक धाव येते आणि एक धावीने धावपलक 6 जाऊन पोहोचते। क्या बात है, एक सुंदर नजारा पाहायला भेटते। क्रिकेट या ही खेळात आणखीन काय हवं असतं तर राजधानी प्रीमियर लीग सारखं क्रिकेट येणं गरजेचं आहे। सुधीर सुधीरच्या बॅटमधून चुकीचा फटका, बॅटच्या टोला लागतोय, सिद्धेश येत आहे, चुकी जरूर झालेली आहे। इथे मात्र झेल जरूर सुटलेला आहे आणि याही झेलवर 2 धावा अर्जित केल्या गेल्या। या 2 धावीने धावपलक 8 जाऊन पोहोचलेला आहे जिथे सोपा साधा झेल सुटलेला आहे। हा झेल निराशाजनक कामगिरी आपण पाहतोय कल्याण 11 कोळसे संघाची। सिद्धेशने मात्र आज फलंदाजीमध्ये खऱ्या अर्थाने नाराज केलं आणि आता क्षेत्ररक्षण मध्ये सुद्धा नाराज करत आहे। याही नाराजाला दूर करून त्यानं कामगिरी करावी लागेल। फल धावा झालेले आहेत 8 जिथे 1.2 षटकांचा खेळ मैदानात झालेला आहे। इथे सुधीरच्या बॅटमधून परफेक्ट टायमिंग, याही वेळेला येतोय षटकार 6 धावा। ही
दोन्ही षटकाराने तब्बल 14 धावा धावपळकावर लागल्यात सुधीर आता मात्र लय मध्ये आलेत। इथे मात्र आपण पाहतोय सुधीरच्या बॅट मधून जिथे परेश एरपाले यांना एक मोठा फटका आला, या फटकाने सुरुवात होईल का? कुठेतरी जिथे अडचणीत आहे संघ सौम्य, तिथे त्याही अडचणीला पार करणारी फलंदाजी केली जाईल का? पुन्हा एकदा सुधीरच्या माध्यमातून आक्रमण चढवलं गेलं, परंतु याही वेळेला पंचांकडे पाहिलं जाईल। दोन अर्जित क्षेत्रामध्ये चेंडू जातो, याही दोन धावेने धावपळक आपण पाहतोय झालेल्या आहेत तब्बल 16 धावा धावपळकावर, जिथे दुसरं सत्र चालू आहे। आपण पाहतोय 56 धावांचं आव्हान पार करायचं आहे। इथून विचार केला तर 20 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे सौम्या 11 पुनावडेवाडी संघाला। विकेट मात्र गेली नाही, परंतु धावा अजून सुद्धा आल्या नाहीत। इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे पुनाडे गाव संघाला। आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू, इथे मात्र उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल आणि याही वेळेला दोन धावा अर्जित केल्या सुधीरच्या माध्यमातून। षटकार आल्यानंतर पुढच्या दोन चेंडूवर 4 धावा अर्जित केल्या, म्हणजे धावांचा रतीब, धावांचा रथ असाच पुढे नेणं गरजेचं आहे। 18 धावा धावपळकावर जिथे 1.5 षटकांचा खेळ झालेला आहे, एक चेंडू दुसऱ्या षटकातला शेष असताना आता मात्र आपण पाहतोय परेश एरपाले कशा प्रकारे गोलंदाजी करतात, विकेट टेकिंग होते का हा चेंडू हे पाहणं खूप गरजेचं आहे। इथे मात्र शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, 38 सर्कल मध्ये प्रमोद तिकडे येत आहेत, चेंडू अडवला जातोय, फेकी केली जाईल, तद्वर मात्र घेतली एक धाव। दोन षटकांचा मित्रांनो मैदानात खेळ संपलेला आहे आणि याही दोन षटकामध्ये बिनबाद 19 धावा धावपळकावर आपण पाहतोय सौम्य 11 पुनाडे गाव संघाच्या झालेल्या आहेत। इथे अजून सुद्धा आपण पाहतोय सुधीर गायकवाड हे 8 चेंडू मध्ये 15 धावावर वैयक्तिक खेळत आहेत, तर रोहन कोरपे 4 चेंडू मध्ये जिथे आपण पाहतोय 3 धावा खर्च केलेले आहेत, परंतु याही वेळेला परेश एरपाळे हे थोडे महागडे ठरतायत, एका षटकामध्ये 14 धावा खर्च करतायत। ह्या धावा खर्च येणाऱ्या काळात कमी करणं गरजेचं आहे। हे क्रिकेट आहे आणि हे क्रिकेट धावांसाठी केलं जातं, धावांसाठी धावा धाव मैदानात जरूर पाहायला भेटते। एका बाजूला धावा काढल्या जातील तर दुसऱ्या बाजूला धावा वाचवल्या जातील आणि हेच क्रिकेट मैदानात आपण पाहतोय। मैदानात मात्र खेळ थोडा थांबलेला आहे, जिथे ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे। आमचे पार्टी साहेब आज सुद्धा आज कोळसे गावाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झालेले आहेत, क्रिकेटला प्रेम करणारे व्यक्तिमत्व। अच्छा अच्छा, मुलगा आहेत का ते? अच्छा अच्छा, तळोशीचे ते जरूर आहेत, परंतु संघ मालक हे खऱ्या अर्थाने पाहतोय नागेश पार्टे हे त्यांचे आज त्यांच्यासाठी आलेले आहेत। काल त्यांचा श्री हा मुलगा जरूर पाहायला भेटला, काल मात्र आपण पाहतोय पार्टी साहेबांना कालपासून दाखल झाले, काल उल्लेख जरूर केला की एक मुलगा मैदानात आहे आणि त्याचे वडील मात्र या व्यासपीठावर बसले होते, त्याचा खेळ पाहत होते आणि हा वेगळा प्रसंग प्रेमाचा जरूर पाहायला भेटला। त्याही प्रसंगाकडे येऊ, परंतु जाऊया मैदानात जिथे तिसरे षटक घेऊन येत आहेत सिद्धेश मोरे, यांच्याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। बॅटिंगमध्ये नाराजी जरूर केलेली आहे, क्षेत्ररक्षण मध्ये नाराजी जरूर केलेली आहे, परंतु सिद्धेश आता गोलंदाजीमध्ये कारनामा करेल का? विचार केला तर आपण सिद्धेश मोरे हे व्यावसायिक संघाकडून खेळताना पाहतोय, वारंवार आपण अनिकेत समर्थ ग्रुप या संघाकडून आपण सिद्धेश मोरे यांना एक चांगल्या प्रकारचा खेळाडू म्हणून संबोधला जाईल, फायदा येईल का? मैदानात एक वेगळं बॅटल जरूर पाहायला भेटेल। सुधीर डाव्या हाताने फलंदाजी करतायत, रोहन डाव्या हाताने फलंदाजी करतायत आणि त्यांच्या विपक्ष गोलंदाजी सुद्धा आता सिद्धेश डाव्या हाताने करतायत। या डाव्या हाताचा आपल्याला कशा प्रकारे कारनामा केला जातोय, कारण सिद्धेश आपण पुन्हा एकदा फिल्डिंगची जमावट करतोय, पंचांना इशारा आहे मैदानात जास्त वेळ घ्यायचा नाही, आपल्याला सामने आज खूप मोठा शेड्यूल आहे, 3 सामने आज जास्त खेळायचे आहेत, प्रत्येक षटकाला एक निर्धारित टायमिंग असणं गरजेचं आहे। मैदानात जाऊया, 19 धावा दोन षटकानंतर पुन्हा एकदा सिद्धेश येतील सुधीर यांच्यासाठी। ओहो, उजव्या एसटीच्या बाहेर पुन्हा एकदा खराब लेंथ पकडली गेली, इथून मात्र सिद्धेश मोरे यांना दंडित करण्यात येईल आणि नक्कीच या दंडाचं उत्तर मात्र धावफलकावर लिहिलं जाईल। 20 धावा धावफलकावर जिथे एक सुद्धा गडी बाद झाला नाही, आता मात्र आपण पाहतोय
कल्याणी इलेवन कोळसे संघाला एक ब्रेक थ्रू येणं गरजेचं आहे. मैदानात जेव्हा असं काही घडतं ना तेव्हा तुम्हाला ब्रेक थ्रू येणं गरजेचं आहे. तुमच्या बाजूने काय घडेल यासाठी तुम्हाला आता विकेट येणं गरजेचं आहे. सुधीर पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण पाहतोय पॉडच्या दिशेने चेंडू ढकलून देत आहेत. तद्वर मात्र एक धाव जरूर येते सुधीरच्या माध्यमातून. इथून पुढे आपण पाहतोय सौम्या इलेवन पुण्याकडे जाऊन पोहोचलाय 21 वर 17 मध्ये 35 येण्याची गरज आहे. रिक्वायर्ड आपण पाहतोय 12.35 ची आता गरज आहे. आणि अशा वेळेला चार चेंडूमध्ये 3 धावा रोहन कोरपे खेळत आहेत. मोठ्या धावा येत नाही. आणि याच वेळेला जिथे 2.1 षटकांचा खेळ असताना आपण पाहतोय कल्याणी इलेव्हनच्या झालेल्या होत्या 12 धावा आणि 1 गड्यांच्या मोबदल्या. इथे मात्र एक धाव अर्जित केली गेली याही चेंडूवर. सिद्धेश यांच्या मागे चेंडू निघून जातोय आणि 22 धावांचा खेळ इथे जरूर झालाय. रोहन कोरपे यांच्याकडे सुद्धा लक्ष असेल. ज्यांच्या माध्यमातून मागच्या सीझनमध्ये एक अर्धशतक आलं ते शतक कुठं राहिलं, ती खेळी कुठे राहिली, असेच त्यांचे चाहते जरूर बघत असतील. सिद्धेश काय घडतंय इथे? मात्र क्रिकेटची आत्महत्या पाहायला भेटली. कोण आउट होणार? तर जरूर इथे मात्र आपल्याला पाहतोय रोहन परतेल मैदानाच्या बाहेर पहिल्या विकेटचं पतन. आपण पाहतोय 22 धावा जिथे 2.3 षटकांचा खेळ झालेला आहे. इथून पुढे 15 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार आहे. एक वेगळं बॅटल जरूर पाहायला भेटते. राजधानी प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा आज मात्र अंतिम टप्प्यात आहे. आज ग्रँड फिनाली मेगा फिनाली आहे. या विभागातील खेळाडू आज मात्र ही क्रीडा स्पर्धा एन्जॉय करत आहे. आज इतक्या दुपारी सुद्धा या मैदानात जे प्रेक्षक दाखल झालेले आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. आणि घर बसल्या tennis.in माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा जे घर बसल्या ऑफिसमध्ये ही क्रीडा स्पर्धा पाहत आहे त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत असणार आहे. नवीन गोलंदाज जरूर आहे तिसऱ्या षटकासाठी, जो आतापर्यंत पाहतोय 3 षटक 4 चेंडू जरूर टाकलेले आहे सिद्धेश याने. धावा खर्च केलेला आहे 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च सिद्धेश याने केलेले आहेत. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट येत आहे. समोरच्या दिशेने हलक्या हाताने टोळवलाय जरूर चेंडू. चेंडू खाली पॉइंटचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या गेल्या सुधीरच्या माध्यमातून. इथे मात्र सुधीर यांनी मात्र 2 धावा अर्जित केल्या आणि संघ जाऊन पोहोचलेला आहे 24 धावांवर, जिथे अक्षय कोरपे हे नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. अक्षय कोरपे यांच्याकडे सुद्धा वेगळ्या नजरेने पाहिलं जाईल. सुधीर मोठ्यात मोठे फटके मारतील का? धावांचा जो ओघ आहे तो वाढवला जाईल का? आणि धावा पुन्हा एकदा मोठ्या काढल्या जातील का? इथून विचार केला तर 14 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. जिथे आपण पाहतोय सिद्धेश मोरे गोलंदाजी मार्कवर आपल्या पुढच्या चेंडूसाठी सज्ज आहेत. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण जरूर केलेला आहे. काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक येत आहेत. तिकडे एक धाव येईल आणि याही एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावा मात्र 1-1 डबल डबल सिंगल सिंगल येत जरूर आहेत, परंतु 25 धावांचा खेळ. इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे. या मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेत आता मात्र पुनाळे गाव पूर्ण या मैदानाला नजर लावून आहे. आणि यासाठी आपण पाहतोय विठ्ठलजी कदम यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आज संध्याकाळी त्यांची भेट जरूर होईल, कारण आरके फायटर हा संघ त्यांचा क्वालिफाय झालेला आहे सुपर 4 मध्ये. आणि आता कोण जाणार यासाठी चाललेली लढत जरूर आहे. हा सामना जिंकल्यानंतर संपल्यानंतर नक्कीच विनर विनर यांचा सामना लगेच होईल. कोणताही ब्रेक दिला जाणार नाही. या दोन्ही संघांनी या सूचनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. येथील सुदेश पुढे आहेत. समोर आपण पाहतोय अक्षय कोरपे मिस टाइम फटका चेंडू खाली येईल परंतु झेल होऊ शकला नाही. याही वेळेला एक धाव येईल. या एक धावेने धावफलक तब्बल जाऊन पोहोचलेला आहे 26 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांती 26 धावा. आपण पाहतोय तिसरं षटक मैदानात दाखल होईल, तोपर्यंत जाऊया डीजेच्या एक मधुर संगीताकडे.
आपल्यासाठी आदाकरी इथे पेश करता येईल बक्षीस येणं गरजेचं आहे. तुमच्या बक्षीस तुमच्या टाळ्या आणखीन काहीतरी वेगळं चमत्कार जरूर प्रणयकांना पाहायला भेटेल. परंतु जाऊया मैदानात जिथे दोन षटकांचा खेळ झालेला आहे. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. एक गड्याच्या बोबदल्यात 26 धावा धापलकावर 12 चेंडू 30 धावा म्हणजे प्रति षटकामागे विचार केला इथे तर 15 धावांची गरज. पहिल्या 6 चेंडूमध्ये 15 तदनंतर 15 अशा प्रकारे रनरेट ठेवला जाईल का आणि हा रनरेट ठेवण्यासाठी इथे मात्र सुधीर दाखल आहेत. एका बाजूला अक्षय कोरपे आहेत तर सुधीर आहेत. परंतु याही सुधीरला थांबवण्यासाठी नवीन गोलंदाज हरेश दाखल होत आहेत. कोळसे संघाकडून हरेश दाखल होत आहेत. आपण पाहतोय कोळसे संघाकडून 12 चेंडू आणि 30 धावा सुधीर बॅटिंगसाठी तयार आहेत. काय घडणार मैदान, गोलंदाजी चांगली होईल की फलंदाजी याही प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळात जरूर तुम्हाला आम्हाला भेटणार आहे. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू मात्र फ्लिक केलेला आहे. एक धाव येईल का पंचांच्या माध्यमातून, सिंगल एक धाव जरूर येईल. याही एक धावाने सुधीर आपल्या संघाला एक धावेने पुढे घेऊन जात आहेत. दोन दिल्यात का, सॉरी दोन धावा येतील. 28 धावा धापलकावर जरूर जोडलेल्या आहेत. निर्धारित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सुधीरच्या या फटक्याला दोन धावा अर्जित केल्या जातील. परंतु हे दिव्य आहे, हे दिव्य तुम्हाला पार करावं लागेल आणि याही दिव्यात तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि त्यासाठी एका बाजूला आपण पाहतोय वैभव महागडे आहेत तर दुसऱ्या बाजूला अक्षय कोरपे आणि सुधीर हरेश आहेत गोलंदाजी मार्कवर. तर सुधीर इथे मात्र बॅटिंगसाठी तयार आहेत. सुधीर जरूर तयार आहेत. 28 धावांचा खेळ एक रोमांचक स्थितीत खेळ जरूर येतोय. याही वेळेला दांडी 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 गुळ आणि सुधीरचा खेळ खल्लास. सुधीर डगआउट मध्ये येत आहेत. अनुभवी नक्कीच आहेत परंतु याही वेळेला अनुभवाचा फायदा उठू शकले नाही. आपण पाहतोय अजून सुद्धा 10 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. जिथे नवीन बॅटर मैदानात अक्षयच्या जोडीला दाखल होत आहेत सौम्या 11. आपण परत का गेला, तुषार दाखल होत आहेत. नवीन बॅटर तुषार दाखल जरूर होत आहे. तुषारकडे सुद्धा लक्ष जरूर असणार आहे. एक वेगळा रणसंग्राम आपल्याला पाहायला भेटेल. तुषार यांच्याकडे सुद्धा एक वेगळ्या नजरेने पाहायला भेटेल. डीएन स्पोर्ट्सचे कर्णधार बबलू कडू यांच्या गावातील जरूर आहेत परंतु बबलू कडू माघारी फिरलेत. त्या गावाचं क्रिकेट पुन्हा एकदा तुषारला दाखवावं लागेल आणि तुषारला सुद्धा आक्रमण करावं लागेल. हे आक्रमण केलं जातंय का की गोलंदाज पुन्हा एकदा चारी मुंड्या चित फलंदाजाला करतोय का, हे पाहणं खूप लाजमी असणार आहे. इथे बाहेर टाकल्या चेंडू छेडछाड जरूर झाली. स्लिप मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत एक धाव येईल. याही एक धावेने दापलक 29 वर जाऊन पोहोचलेला आहे. सौम्या 11 पुन्हा आपण पाहतोय 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. जिथे आपण पाहतोय 12 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना कुठेतरी गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करत आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले ज्यामध्ये 1 विकेट घेतली आणि 3 धावा खर्च केल्या गोलंदाजाने हरेश याने. पुन्हा एकदा हरेश, ओहो बॅटची कडा, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील. झेल झेल सोडलेला आहे आणि सारंग यांचं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्रिकेटमध्ये एक वाक्प्रचार जरूर म्हटलं जाईल की पकडो कॅच जितो मॅच. परंतु ही मॅच सोडलेली आहे. आजच्या दिवसातला 5वा झेल या ठिकाणी सुटलेला आहे. परंतु इथे एक धाव येते 30 धावा धापलकावर. जिथे आपण पाहतोय येणं शिल्लक आहेत हरेश यांचे 2 चेंडू येणं शिल्लक आहे चौथ्या षटकातील. 30 धावा धापलकावर पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्षय राहिलकर. इथे मात्र समोरच्या दिशेने पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला येतोय चेंडू. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा जरूर अर्जित केल्या गेल्या अक्षयच्या माध्यमातून. याही 2 धावेने धापलक पुण्याच्या पुढे जाईल. धापलक 32 वर जाऊन पोहोचलेला आहे. हरेश यांनी जर विकेट घेतली तर चेतन जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. हरेश आणि आमचे पार्टे साहेब यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे.
याही वेळेला मोठा आक्रमण जरूर झालेला आहे इथे, मात्र प्रयत्न जरूर फसलेला आहे। येतोय षटकार, शेवटच्या चेंडूवर मात्र केला गेला हल्ला आणि या सहा धावेने तब्बल धावफलक पुढे जातोय। किती झाला? धावा धापल कवर झालेले आहे दोन गड्यांच्या मोबदल्यात। आपण पाहतोय सौम्या इलेवन पुनाडे गाव, इथून आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी होईल, कारण आता मात्र सहा चेंडू आणि अठरा धावा, सहा चेंडू आणि अठरा धावा, एक वेगळं समीकरण जरूर आलेलं आहे। एका बाजूला पुनाडे गाव तर दुसऱ्या बाजूला कोळसे गाव, याही विभागातलं क्रिकेट दोन बाजूला विभागलं गेलंय, नात्याचं क्रिकेट दोन बाजूला विभागलं गेलंय। एका बाजूला कोळसेचे पाठीराखे म्हणतील की हा गोलंदाज आमचा यशस्वी व्हावा, तर पुनाडे गावचे पाठीराखे म्हणत असतील की आमचे फलंदाज यशस्वी व्हावे। परंतु यश कोणाकडे? एकाकडे असेल, कारण नेहमी एक सूत्र आहे, जिथे उजेड आला तिथे अंधार जातो, जिथे खरं आलं तिथं खोटं जातं, आणि जिथे जिथे आपण पाहतोय सत्य आलं तिथून असत्य बाहेर जाते। कोणत्याही क्षणी एका क्षणी एकच गोष्ट राहते, जय आणि पराजय, याही वेळेला तोच प्रसंग असेल, कुठेतरी जय असेल आणि कुठेतरी पराजय जरूर असेल। ओहो, हा मात्र जेल होऊ शकला असता, जेल पकडला असता तर आणखीन एक रंगत जरूर असती। परंतु याही चेंडूवर एक धाव येते, या एक धावेने धावफलक पुनश्च पुढे जाईल। आज मात्र आपण पाहतोय 39 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत, याही 39 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत। अक्षय आपण पाहतोय कोरपे, पाच चेंडूमध्ये 11 धावांचा खेळ अक्षय कोरपे करतायत, तर सिद्धेश मोरे यांच्याकडे हे शेवटचं षटक जरूर दिलेलं आहे। 5-17 येईल समीकरण पुनाडे गावसाठी। इथे मात्र समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चांगला फटका जरूर नव्हता, आणि याही वेळेला पंचांकडे पाहिलं जाईल, परंतु पंच मात्र तटस्थ आहेत। इथे मात्र पंचांनी स्वतःसाठी रिव्ह्यू जरूर मागितलेला आहे, पंच मात्र याही वेळेला या आपण पाहतोय बाकीचे बाजूलो वा चेतन तुम्ही पण बाजूलो वा। याहीकडे लक्ष असेल, परंतु सिद्धेश यांच्याकडे जरूर असेल, चांगली गोलंदाजी करत आहेत, जिथे सहा चेंडू आणि अठरा धावांची गरज असताना गोलंदाजी मात्र चांगल्या प्रकारे पिचिंग करत आहेत। पंच जागेवर जातील आणि तिथून निर्णय जरूर कळवला जाईल की या वेळेला काय घडलं मैदानात। क्षेत्र बॅटर मात्र नक्कीच, हा बॅटर मात्र चांगल्या प्रकारे मैदानात येतोय आणि याही वेळेला धाव घेतली जाईल। एक रन अर्जित केली गेली आणि 40 धावा धावफलकावर, चार चेंडू आणि 16 धावा धावफलकावर, चार चेंडू आणि 16 धावा असणं गरजेचं आहे। तर बॅटिंगसाठी तुषार कडू नक्कीच आहेत, इथे मात्र क्या बात आहे, चांगला चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण जरूर केलेला आहे। लॉंग ऑफचं क्षेत्रक्षक येईल, फेकी केली जाईल, तोपर्यंत एक धाव जरूर येईल, याही एक धावेने धावफलक पुढे जाईल। 41 धावा, जिथे तीन चेंडूमध्ये आता 15 धावांची गरज आहे। इथे मात्र मगाशी जे तीन चेंडूमध्ये तीन षटकार मारले राईलकर याने, प्रतीक जाधव यांनी सुद्धा मारले, त्या प्रकारची खेळी करावी लागेल। तीन चेंडूमध्ये तीन षटकार येतील का? हाही अक्षय यांच्यासाठी हा चेंडू मात्र मागे निघून जातोय,
आता मात्र पराभव 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 च्या उंबरठ्यावर इथे मात्र सौम्य 11 पुनाडी संघ, जो संघ आप जिंकेल तो मगाशी विन यांच्यासाठी लगेच टॉस, कोणताही ब्रेक दिला जाणार नाही हे लक्षात ठेवा। आणि सामना चार षटकाचा असणार आहे, इथे मात्र औपचारिकता राहिलेली आहे आणि याही औपचारिकताला पुढे जाऊन आपण पाहतो एक धाव येईल। या एक धावेरी धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 42, जिथे मात्र आता एक चेंडू शेष असणार आहे। साले सावी 11 पाचाड, आपण टॉस बॉक्स कडे या लगेच या। आणि याही वेळेला हा सामना संपतोय, सामना जरूर जिंकलेला आहे कल्याणी 11 कोळसे संघाने, अभिनंदन। परंतु उन्हाळेवाडी आपल्यासाठी सुद्धा अजून प्रयत्न करणं गरजेचं आहे, यानंतर नक्कीच एक चांगला सामना तुमच्या भेटीला येईल। साई 11 आणि कल्याणी 11, चला कोळसे टॉस साठी लगेच। आणि मेन ऑफ द मॅच, मेन ऑफ द मॅच प्रतीक जाधव, 13 चेंडू 32 प्रतीक जाधव। आणि दोन्ही कर्णधार जोडले जातील किशोरजी कोकडे टॉस बॉक्स मध्ये। बॅक टू बॅक चे 3 षटकार लगावले, एकंदरीत 34 धावा। प्रतीक ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चाकदार। मी विनंती करतोय डीएन स्पोर्ट्सचे मालक माननीय दिनेशजी शेडगे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि त्यांचे छोटे चिरंजीव यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चषक देण्यात येतोय।